मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला प्रभादेवी येथे शनिवारी रात्री शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून 2 वेळा गोळीबार झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. तर सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. शिंदे गटात सामील झाल्यामुळे मला बदनाम करण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहेत असं ते म्हणाले. शिंदे गटाचा कार्यकर्ता संतोष तेलवणे याला मारण्यासाठी काही जण आले आणि त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही दादर पोलीस स्टेशनला गेलो होतो अशीही माहिती सदा सरवणकर यांनी दिली. पण केवळ एकाच गटाच्या बाजूने कारवाई होतीये, पोलिसांवर दबाव आहे असा आरोप शिवसेनेने केलाय आणि या विरोधात तक्रार करण्यासाठी आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब असे शिवसेनेचे काही नेते आणि दादर प्रभादेवी भागातले कार्यकर्ते दादर पोलीस स्टेशनला पोहोचले आणि जोपर्यंत आमची तक्रार घेत नाही तोपर्यंत दादर पोलीस स्टेशन सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आमदार सदा सरवणकर यांच्या वेपनमधून फायरिंग झाली, ती तिथं झाली, इथं पण झाली पोलीस स्टेशन. आणि एवढं सगळं होऊन चोराच्या उलट्या बाबा, म्हणजे हे सगळं झालं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमची माणसं तक्रार करावी तर आमच्याच माणसांवर गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आपण आता जसा उल्लेख केला की 395 कलम म्हणजे जबरी चोरी गळ्यातल्या चेन मोडल्यावर अशा तक्रारी केल्या गेल्या आणि म्हणून त्याच दरम्यान अगोदरच त्यांनी तक्रार केली होती, परंतु आम्ही दिलेल्या तक्रारीची दखलच घेतली गेली नाही. शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान 2 गट आमने सामने आले, त्यांच्यामध्ये वाद झाला, तसंच महिलांचा सुद्धा अपमान करण्यात आला असाही आरोप अरविंद सावंत यांनी केलेला आहे. हा वाद अगदी सोशल मीडियापर्यंत पोहोचला, सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली तसंच अर्वाच्य भाषा वापरली असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सदा सरवणकर यांनी आरोप फेटाळले आहेत. त्यांना गोळीबाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला, पत्रकारांनी जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला ते म्हणाले माझ्याकडे पिस्तूलचं लायसन आहे, मात्र पोलीस सोबत असताना मी असा कुठलाही प्रकार का करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. असं आहे की आता शेवटी मी या भागातला आमदार आहे, मी शिंदे साहेबांबरोबर काम करतोय, त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली जाते, त्याचा हा एक भाग आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, तसंच आर्म्स ऍक्ट अंडर सुद्धा गुन्हा दाखल झाल्याचं पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितलेलं आहे. ते काय बोलतायत पाहूया. 12 से 12:30 के बीच में दो ग्रुप्स के बीच में प्रभादेवी एरिया में फाइट हुआ, एक अल्टरकेशन हुआ था और उस के अनुसंधान ने दादर पुलिस स्टेशन में 2 गुन्हे दाखिल किए गए हैं. दोनों गुन्हे में 5 से 10 जो आरोपी हैं उनके विरुद्ध राइटिंग का केस और दाखिल किया गया और आज के जो केस है उसमें फायर आर्म्स एक्ट पर दाखिल किया गया है और इन दोनों ही केस में अभी इन्वेस्टिगेशन चालू है. दरम्यान प्रभादेवी या भागातील विभाग प्रमुख महेश सावंत आणि इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन मातोश्री येथे त्यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते आणि यावेळी उद्धव ठाकरे या सगळ्यांनी या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं, तसंच या क्षणाचे काही फोटोग्राफ सुद्धा माध्यमांना देण्यात आले. त्यामुळे एकूणच आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवरच शिवसेनेत आता जे 2 गट पडले आहेत, एका बाजूला उद्धव ठाकरे गट, दुसऱ्या बाजूला शिंदे गट, या दोन्ही गटात कशा पद्धतीनं संघर्ष वाढू लागलाय हे या उदाहरणावरून दिसतंय. महानगरपालिकेची जी तयारी आहे निवडणुकीची ती स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आता हळूहळू दिसायला लागली आणि गणेश उत्सवादरम्यान सुद्धा काही ठिकाणी अशा पद्धतीनं 2 गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. मात्र प्रभादेवी येथील ही जी घटना आहे ती अगदी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेली आहे आणि आगामी काळात हा संघर्ष वाढण्याची सुद्धा शक्यता आहे.